जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मोडक साहेब, सन्माननीय चॅरिटी कमिशनर देशमुख साहेब, त्यांची ज्या वेळेला माझी भेट झाली तेव्हा त्यांच्यामधला एक कर्तव्यगार माणूस पण एक अधिकारी पण ज्याच्यामध्ये एक अतिशय तल्लख सामाजिक जाणीव आहे, भान आहे असं खूप जिव्हाळ्याने वाटल्यामुळे ते म्हणले त्या क्षणी मी म्हणालो मी निश्चितपणे येतो कारण ते माझं कर्तव्य आहे. उलट ते कर्तव्य करण्याची मला संधी मिळाल्याबद्दल मी आपला मनापासून आभार आहे. आमचे दीर्घकाळचे स्नेही आहेत, मी म्हणतो घरातले फॅमिली मेंबर, परिवार सदस्य असल्यासारखे सन्माननीय जाधव साहेब, सन्माननीय व्यासपीठ, ज्या विविध रुग्णालय आणि त्यांचे डॉक्टर प्रतिनिधी की ज्यांनी आपल्याकरता हे सर्व केलं आणि अर्थातच सर्व बंद होतो. आता अलीकडे खूप वर्ष झाली पण माझा आयुष्यभरचा आणि कायमचा आणि पहिला मुद्दा कुठेही बोलत असलो तरी कुठेही हे अनाथजी जे आता म्हणत होते की समजा माझे अन्य बाहेर आहे प्रश्न आज इथे तुमच्यामध्ये आहे तरी कायमचा माझा पहिला मुद्दा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहे. सर्वांना शुभेच्छा आहेत, मुळात त्या सर्व काळ आहेत आणि सर्वांना म्हणजे ही जी वाटणारी भिंत आहे तिच्या बाहेरच्यांना पण आहेत पण आतल्यांना पण आहेत, सर्वांना आहे, त्या तुम्हा सर्वांना पण आहे. तोच माझा सगळ्यात महत्त्वाचा निश्चित ह्या शुभेच्छा की इथून पुढच्या आयुष्याचंही कल्याण व्हावं आणि ते होऊ शकतं, आयुष्याला दिशा सुद्धा मिळेल आणि ती मिळू शकते आणि कायदा त्याचं एक काम करेल पण ते कायद्याचंही कठोर काम करत असताना ज्यांच्यातला माणूस जागा आहे, ज्यांना वाटतं की कैदी बांधवांच्यासाठी आरोग्याच्या सुविधांचं झालं पाहिजे असे न्यायाधीश, त्यांचा शब्द उचलून धरणारे असे चॅरिटी कमिशनर आणि मग खरंच आहे की इथे आतमध्ये आल्यानंतर जे सर्व वातावरण आणि ज्या प्रकारचं प्रशासन जाधव साहेबांनी चालू ठेवलेलं आहे, इथे मी आतमध्ये आलो एका डॉक्टर पिंगळ्यांनी माझा एक जोक आधी माझा चोरला कारण की नाही तर मी हे ठरवलेलं होतं ते आता बदलतोय असं नाहीये पण असं सकाळी आज काही मित्रांचे समजा फोन आहे कामच चालू होत का आज विशेष काय, मी म्हणलं आज मी तुरुंगात जाणार आहे ते पण साध्या सुद्धा नाही येरवडा जेलमध्ये जाणार आहे. म्हणजे आमच्या अमेरिकेतले मित्र आहेत मिलिंद जोशी, त्यांची तिकडे आयटी इंडस्ट्री आहे. मग सागर गायकवाड यांच्याविषयी सांगण्यात आलं की त्यांचं कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटरचे विषय अभ्यासाचे होते, तर त्यांची तिकडे अमेरिका ती पण बे एरिया म्हणजे सिलिकॉन व्हॅली अशी जगात त्यांची स्वतःची कंपनी, ते अमेरिकनांना नोकऱ्या देतात तिथे. मी म्हणलं मी काय एकटा जेलमध्ये जाणार नाही, हम डुबेंगे तो सनम तुमको भी लेके डुबेंगे. मी तुम्हाला खूप मनापासून म्हणतो की मला तुमच्यामध्ये येऊ शकलो, आज बोलू शकलोय, आज थोडा वेळ बोलू शकेल पण मी विचारपूर्वक शब्द देतो की पुन्हा येईल कारण की मला भेटायचं पण आहे, नुसतं मला माझं भाषण करायचं असं नाहीये. मी जाधव साहेबांनी म्हणत होतो की काय वेगवेगळ्या कारणांनी इथे आले ते सर्व, असं काय घडलं आयुष्यामध्ये त्यांच्यातून आणि कायदा आणि तुरुंग शिक्षा हिच्याकडे बघण्याचे मुळातले सुद्धा दोन दृष्टिकोन आहेत. एकाला म्हणतात तुझ्यातून अमुक कृत्य घडलं ना तर तुला त्याची शिक्षा होणार, पनिशमेंट, शिक्षा. पण दुसऱ्या कारणाच्या विचाराचं नाव आहे बदल, सुधारणा, रिफॉर्म, की माणूस बदलू शकतो आणि कुठल्या कुठे टोकाला जाऊ शकतो. तर मला तर यायचं आहे की नुसतं मला बोलण्यासाठी नाही, मला ऐकायचंय, मी असा बसणार आहे तुमच्या बरोबर आणि मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. हे सागर गायकवाड बोलत होते म्हणून मी सहज विचारलं की ओके ह्यांच्यातनं काय घडलं म्हणून ते इथे आहे. त्यावेळेला मला जाधव साहेबांनी माहिती सांगितली की कम्प्युटरचं प्रशिक्षण आहे आणि मग मला म्हणाले डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत आपल्यामध्ये. आमचा एके वेळी चाणक्य मंडल, माझं जे शैक्षणिक काम आहे त्याचा एक विद्यार्थी
की जो युपीएससीची तयारी करत होता म्हणजे त्याच्या जीवनात जर काही दुर्दैवी घडलं नसतं तर कदाचित तो आयएएस अधिकारी होऊ पण शकला असता. त्याच्या घराच्या भागात तिकडे पुण्यातलंच त्याचं घर जिथले काही गुंड त्याच्या आईबद्दल वेळवाकडं बोलत असत आणि एक पातळी सोडून अत्यंत अनिष्ट झाला. तर हा एक दिवशी ते कर्वे रोडच पावभाजीचं दुकान आहे तिथे ते गुंड बसलेले असे आणि हा त्यांना विचारायला गेला की माझ्या आईबद्दल तुम्ही असं का बोलता तर त्यांनी त्याच्या तोंडावर फिदी फिदी हसून त्याच्या तोंडावर आईबद्दल परत काहीतरी वेडवाकडे बोलणं चालू केलं. त्यांनी काढला सुरा आणि ते मुख्य जो होता त्याला घोसकलं. तो मेला. आता मी शोधतोय की तो कुठे आहे सध्या. केसेस झाल्या त्याच्या पण कुठे आहे त्याच्या. आता एका बाजूला आईबद्दल असं बोललेलं कोण ऐकून घे कुठला मुलगा ऐकून घ्यावा असायचे. बर ते आता समजा रागाच्या भरात घडलं म्हणा होता रे जाताना सुरा घेऊन गेला ना त्यांनी ते कोर्टात कायदा म्हणतो की याचा अर्थ तू तयारी करून गेलास. ते नुसतं ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन असं कायद्यातली तरतूद आहे. माणसाच्या हातून एखादं कृत्य चुकून घडलं तर त्याचा सौम्य विचार करण्याची व्यवस्था आहे कायद्यात. आता हा जातानाच गेला तो सुरा घेऊनच गेला. बरं आता मग पुन्हा त्याच्या बाजूनी बोलणारा म्हणतो वकील सुद्धा की गेला याचा अर्थ मारण्याचा प्लॅन होता असं नाही. माणसाच्या हातनं घडू शकतं पण म्हणून माणसाचं जीवन कायमचंच कंडम झालेलं असा अर्थ असत नाही. बदलू शकतो माणूस. तर कायद्याचा तो असतो दृष्टिकोन. त्यामुळे मला येऊन तुमच्याकडनं समजावून घ्यायचं आहे. बोलायचं सुद्धा असं तुमच्याशी. आणि जाधव साहेबांना विचारपूर्वक शब्द दिलाय की निश्चित घेईन. आपल्याला पुन्हा शब्द देतो की आज अजून दोन शब्द बोलतोय ठीक आहे पण मी निश्चितपणे येईन. त्याच्यात काही वेळात वेळ काढून वगैरे नाही. मी मानतो ते माणूस म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे. खूप मनापासून आपली सर्व डॉक्टर मंडळी आणि सर्व हॉस्पिटल यांचे मी अभिनंदनही करतो. अगेन मी माणूस म्हणून सुद्धा त्यांचे आभार मानतो. एक काय आहे डिस्ट्रिक्ट आणि चॅरिटी कमिशनर यांनी मिळून जर सांगितलं हॉस्पिटल्सनं की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर नाही म्हणायचं त्यांचं हिंमतच नाही. ठीक आहे पण हा सांगतो ना मी सांगतो मी माझ्या स्टाईल मध्ये बोलतोय. काय दिसत आहे नाही म्हणतात. त्यांच्याकडे दर वर्षाला दोन तीनदा त्यांचे सगळे जावे लागतात. निदान दोन तीनदा. काय देशमुख साहेब म्हणले नाही जरा काय ते फाईल जरा ठेवतोय. मग हे म्हणतीलच ना की आता आम्ही जेलमध्ये जाऊन आरोग्य सेवा करू का आम्हीच जाऊ जेलमध्ये. आणि डिस्ट्रिक्ट जज हे केवढं मानाचं आणि त्यापेक्षा जबाबदारीचं मोठं संप जाग आहे. पण प्रश्न ते म्हणले म्हणून केलेचा नाही. दोन फार मोठ्या गोष्टी घेतल्या. एक म्हणणाऱ्यांना कळणे काय म्हटलं पाहिजे की ते ज्या पदावर बसलेले आहेत तर मलाही माझा माझा शब्द ईश्वर कृपा माझा स्वतः करता की मी आयएएस व्हायच्या आधी 11 वर्ष इथे पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरत होतो. ती वर्ष 1975 ते 86 तुरुंगात मी पण जाऊ शकलो असतो हे सांगते. फक्त कारण वेगळी ते आणीबाणीमध्ये मी सत्याग्रही होतो आणि माझी बॅच ठरली होती ते आणीबाणीच्या विरुद्ध जानेवारी 77. माझ्या बॅचची तारीख 20 जानेवारी ठरली होती पण इंदिराजी त्यावेळच्या पंतप्रधान त्यांनी 16 जानेवारीला निवडणुका जाहीर केल्या त्यामुळे माझं तुरुंगात जाता जाता थांब. पण आता ते समाजामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करताना होता तो अशा गोष्टी. एक वेळ मी तुम्हाला खरंच सांगतो अशी की आम्हाला एका ठिकाणी गुंडांनी घेरलं सर्व बाजूनी ठेवलं बसवून आणि सोडतच नाही म्हणते तुम्हाला. मग मला ऐकून घ्यायची सवय नाही हो. माझा जन्म कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचं पोरग श्री गणेशा म्हणायच्या आधी आईमाईवरनं शिव्या द्यायला शिकत आणि कोल्हापूरची शिकवण असते रडत बसायचं नसतंय. तुझ्या मनगटात दम असेल तर सोडव प्रश्न. मग इथं बालपण पुण्याच्या कसबा पेठेत. कसबा पेठ पण मी त्याला पेठ नाही म्हणत. कसबा पेठ हे विद्यापीठ आहे ती नुसती पेठ नाही आहे. आणि कसबा पेठेची शिकवण काय असते. आई त्यांनी मला मारलं म्हणून मी घरी रडत जायचं नसतं. मी ज्याला मारीन त्यांनी त्याच्या घरी रडत जायचं असतं. आई अविनाशनी मला मारलं. त्यामुळे गुंड भोवती बसलेले तर त्यांना दोनदा सांगून झालं. एक नाही दोनदा ऐकत नाही उचलल्या काठ्या आणि गेलो सगळे आम्ही चाल करून त्यांचं आणि तुडवला. हे सांगतो स्पष्ट माईक वरनं तुरुंगात सांगतो की हे केलं. तर ते पोलीस आले. तर ते गुंड तज्ञ असतात पळून जाणे. ते गेले पळून आम्ही सापडलो. संभाजी पोलीस चौकीत जाऊन बसलो.
आयएस होताना केसेस होत्या माझ्या, फक्त आम्ही सांगितलं की हे या कारणासाठीच घडलेले. तर मला सरकारने पण नियुक्ती पण दिली आणि पुणे न्यायालयामध्ये आमची सर्वांची सन्मानजनक मुक्तता झाली की काहीही गैर नाही यांच्या. तेव्हा तुमच्याशी संवाद करायला पुन्हा येईल मी खरोखरच. पण पदावर जे त्यांना हे मोलाचं आहे, फार मोलाचं आहे की पदावर, अन्यथा एक आपली फार दुःखाची गोष्ट आहे की जरा कुठल्या अधिकाराच्या पदावर बसली माणसं की इगो अहंकार उपतात एवढे मोठे. विसरालं होतं की अरे ते लोकांच्या सेवेचं पद आहे रे बाबा, तर मला जमणाऱ्या कामात मी ते करतोय थोडस, पण ईश्वर माझ्याकडनं करून घेतोय ते. पण डिस्ट्रिक्ट जज आणि चॅरिटी कमिशनर म्हणून बसल्यानंतर असं वाटणे की हे आपले बांधवच आहेत, माणूस आहेत आणि त्यांच्याकरता असं असं करूया, त्याला फार मोठं मोल आहे. आणि मग हॉस्पिटल्सने केवळ ते सांगतायत म्हणून प्रतिसाद नाही, तो माझा जोक आहे आधीचा आणि तुम्ही तो जोक प्रमाणे स्वीकारलेला आहे, पण ते ज्या प्रकारे मनापासून आहे तो सहभागी मनापासून आहे. आता हे त्यातलं दीनानाथ आणि संजीवन दोन्हीला तर मी माझी हॉस्पिटल्स असं म्हणतो, म्हणजे बाकीच्यांना माझी म्हणत नाही असं नाही आहे, पण जरा दीनानाथ आणि संजीवन चालवणारी सगळी मंडळी हे बालपणापासूनची माझी मित्रमंडळी, ते काय दृष्टीने चालवतात. तिकडे दीनानाथला लताबाईंनी काय हेतूने धनंजय केळकरकडे दिलं सर्व चालवायला मला माहिती. आता बहार, आता संजीवनचं सर्व बहार सांभाळतो, म्हणजे तो विद्यार्थी आम्ही मी शिकवलोय त्याला. पण अशी सर्वांचीच ऋणानुबंध, तर त्यांचा प्रतिसादाबद्दल एक आहे की हा केवळ असा काही आदेश दिलाय म्हणून केलंय, मग ते काही पानाला पान लावल्यासारखं करता येतं बरं का, की दाखवायला साहेब तुम्ही म्हणाल तसं आम्ही केलं. तसं नसून केलं ते मनापासूनचं केलं, मला माहितीये की त्यांना त्यातला आनंद पण कळलेला. एक मला ऐकतोय ते सर्व इतकं वाटलं की हे पेपरमध्ये पण यायला पाहिजे, म्हणजे मीडियाने याची दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे जेल प्रशासन, जाधव साहेबांसारखी व्यक्ती आणि आता डिस्ट्रिक्ट जज, त्यांना मीडियापासून लांब राहायचं असतं असं एक आचारसंहिता आहे ते बरोबर आहे, पण अरे डिस्ट्रिक्ट जज सामाजिक अशा कामाचा पुढाकार घेत आहेत, त्याला चॅरिटी कमिशनर आणि सर्व हॉस्पिटल्स असा असा प्रतिसाद देत आहेत, हे आलं पाहिजे. हे मी म्हणतो ह्या मानवाच्या पॉझिटिव्ह आहेत कहाण्या, या आल्या पाहिजेत. एक फार दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ हॉस्पिटल, त्यांची भावना मी बोलतो याची मला खात्री आहे, की सध्या हॉस्पिटल चालवणे हे थँकलेस टास्क होऊन बसले. थँकलेस म्हणजे ज्याच्यावर उपचार होऊन तो सुखरूप जातो तो काय लक्षात ठेवतो असं नाही, पण अनेकदा तर डॉक्टर्सकडनं काही चुकलेलं पण नसेल, पण आता त्या अरे ते डॉक्टर माणूसच आहे ना, तो काही ईश्वर नाही आहे, तो तिथे काहीतरी घडतं ना. आता वाढत चाललंय की हॉस्पिटलवरच हल्ले होतात आणि डॉक्टरांनाच मारहाण होत आहे, कायद्याची गोष्ट आहे. कायदा आला सुद्धा आता कायदा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे आणि सीपीएनी डॉक्टर आणि रुग्णाचं नातं करून ठेवलं, तो एक सर्व्हिस देतोय आणि रुग्णाचे पण काही अधिकार आहेत. अरे त्या नात्यात पावित्र्य आहे हो, आपल्याकडे डॉक्टरला देव मानतात, वाकून नमस्कार करतात, की डॉक्टर म्हणजे जीवन देतो, वाकून नमस्कार करतात. पण बाहेरचं जे सार्वजनिक वातावरण काहीसं काळजीचं आहे, त्यामध्ये ही कहाणी माहिती होणं आवश्यक आहे समाजाला, की हे करतायत हॉस्पिटल्स मिळून, हॉस्पिटल्स मिळून. हे माझं तर म्हणणं की फ्रंट पेजवर आली पाहिजेत आणि याचं अनालिसिस याचं आलं पाहिजे. वैयक्तिक मी नावं नाही म्हणत, पण कोणाबद्दल बोलतोय त्यांना बरोबर माहिती असणार आहे की बाहेर काही हॉस्पिटल्सची प्रतिमा की जणू ही हॉस्पिटल्स म्हणजे फक्त श्रीमंतांसाठीच आहे, की पैसे काढायलाच बसले ते इथे, त्या आधी ते ओरपाडल्याशिवाय कामच कर अशी करून ठेवण्यात आलेली आहे. पण इथे पहा माहिती आहेत ना ते सहभागी या सगळ्यामध्ये, मला फार वाटतं की हे आलं पाहिजे. मी इतकं मनापासून म्हणतो की त्यांचं सर्वांचं सुद्धा त्याकरता खूप मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही पाहिलंच, तुम्ही हसलात सगळे त्याला, मला जरा बरं वाटलं मला की आपण आहोत तुरुंगात पण जरा हसले काही ना. सुरुवातीला भयंकर गंभीर चेहरे होते, मी मनात विचार करतो ठीक आहे मी समजू शकतो ना काहीतरी कारण, कोणा 3 वर्ष 7 वर्ष काय असेल, आणि आता काय आता इथेच इथे जिना या मरना या, तिकडचा एक तरुण वाटणारा एक तो हसत होता मध्ये मध्ये, अच्छी बात आहे. आणि मध्ये काहीतरी जोक झाले किंवा आता तुम्ही पाहिले याची मी दखल घेतली की हे संपले गुलाम तिकडे होते लांब, आणि आता पुढच्यानं काय द्यायचं. काम सगळ्यांनी तेच केलं राव, पण काही जणांची बोलवण एका या गुलाबावर झाली, काही जणांना गुच्छ मिळाला. आपले फार थोर जैन मुनी नुकतेच आपल्यातून गेले, ती दुःखाची गोष्ट आहे. फार ते थोर माणूस, तरुण सागर महाराज म्हणून थोर माणूस,
एके वेळी त्यांची पुण्यात प्रवचन होती, त्यावेळी माझा मुलगा तो आता लॉ झाला, मास्टर्स आहे त्याच्या, माझ्याच बरोबर काम करतोय सगळी, तो केरळमध्ये होता, ट्रेनमध्ये येतोय परत, तर तो लहान होता आणि मी स्कूटरवर पुढे ठेवून चाललो होतो, कारण पुण्यात शहाण्या माणसांनी कार चालवायची नसते. तर तरुण सागर महाराजांच्या एका प्रवचनाचा पुण्यातच होती, त्याचं मोठं पोस्टर होतं, मी थांबवली स्कूटर आणि मी सिद्धार्थ, माझ्या मुलाचं नाव सिद्धार्थ, त्याने म्हटलं ते वाच सिद्धार्थ, ते वाच, तर ते तरुण सागर महाराजांचा फोटो होता आणि एकच वाक्य लिहिलं होतं तिथे, एकच वाक्य लिहिलं होतं, हसना पुण्य है और हसाना परम पुण्य है. झाला सगळा अध्यात्माचा विचार त्याच्यात, झाला सगळा हसना पुण्य, जीवनात आपल्या वाट्याला काय येईल आपल्या हातात नाही, पण आपल्या वाट्याला जे आलं त्याला सामोरं कसं जायचं हे आपल्या हातात आहे. कि मी हसून हसतमुखपणाने जाणार आहे ना, माणसासमोर दोनच चॉईस असतात, दोनच फारसेच फार थोर कवी मंगेश पाडगावकर की जे आता शरीराने आपल्यात नाही पण त्यांचं काव्य शाश्वत आहे, अमर आहे, तर पाडगावकरांची जी कविता आहे पहिलीच ओळ आहे, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणून अशी ओळ, ते कसं जगायचं हे चॉईस आहे आपल्या समोरचा, हे सारखं कुरकुर करतच असतात बरं का काही जण, ते इकडं आत असतात असं नाही बाहेर पण असतात, अखंड त्यांची कुरकुरात चाललेली असते, अखंड कुरकुरात चाललेली असते त्यांची, की आता हा कोणतरी सरकारी अधिकारी झाला, अरे काम नीट कर, आनंदाने कर, लोकांची सेवा कर, तसं नाही सातवा वेतन लागूच नाही झाला, मग सरकार म्हणलं जानेवारी पासून लागू नाही ऑगस्ट पासून पाहिजे लागतं आम्हाला, सरकार म्हणलं तुझ्या अकाउंट मध्ये जमा करतो नाही हॅरियर सकट आम्हाला आत्ताच असेल, कशाची अखंड कुरकुरच म्हणते, ते मराठीत त्याला फार छान वाक्य आहे की आता ह्याला आता ह्याला कुरकुर करायला काय झालं, मराठीत ते शब्द रचना आहे की आता याचं सुख दुखत आहे, आता याचं सुखच दुखत आहे, तर ते आपल्या हातात आहे की सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, तर चॉईस आहे आपलं की आपण जीवनात जे वाट्याला आलं छान आपल्याला, मला इथे येताना सुद्धा मी पाहिलं, मला तर वाटलं मी तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मी प्रवचन द्यायची काही गरजच नाहीये, मी मजा करतोय तुमच्या बरोबर थोडा वेळ आहे, आनंद शेअर पण करतोय, कारण तुम्ही काढले मी चित्र पाहिले, खरंच अप्रतिम आहे, ते सांगतो अप्रतिम चित्र आहे, म्हणजे कुठलाही प्रोफेशनल चांगला कलाकार सुद्धा म्हणे कलेच्या निकषावरही अप्रतिम चित्र आहे ते, हो तीन दिवसात ते छोटा सचिन बॅट हातात घेऊन, तो जर कधी आला सचिन तेंडुलकर त्याला पण छान वाटेल ते चित्र पाहून, इतकं गोड इतकं छान, खरंच छान याचं चित्र आहे, तर तुमची चित्रकला अच्छा आपापल्यातले गुण तिथले लिहिलेली वाक्य मी कर्म फळामध्ये गुंतून पडू नकोस, कर्म तुझ्या हातात आहे, तर हा फक्त तुरुंगातला नाईलाज म्हणून चॉईस नाही, हा तुरुंग बाहेरची पण ही स्थिती आहे सगळ्यांची, की कर्माचं फळ आपल्या हातात नाहीच आहे ना, पण आपलं कर्म उत्तम करणं आपल्या हातात आहे नो मॅटर वॉट, आणि बदलू शकतो माणूस, बदलू शकतो कुठल्या कुठे, त्यातले हे सागर गायकवाड यांच्याबद्दल मला शंका आहे की हे मूळचे पुण्यातले असले पाहिजे, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही, कारण हे आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोगत त्यांना सांगितलं, ते म्हणतात ते एकदा उपक्रम झाला ठीक आहे पण एवढ्यावरच संपलं असं नाही, तो पुढे चालू नाही, हेला रक्त पुण्यातला असावं लागतं, नाही म्हणले असते तुम्ही म्हणालो असतो तुम्ही तपासून घ्या, मागच्या सात पिढ्यातला कोणीतरी पाच मिनिटांसाठी का विना शनिवार नारायण सदाशिवात बसून गेलेला असतो. एका सिनेमा दिग्दर्शकाला एक सिनेमा काढायचा असतो रामायण, रामायण आता ते रामायणाची सुरुवात होते, त्याचं पहिलं बालकांड म्हणून आहे राम छोटा राम, तर त्या गोड मुलगा पाहिजे छोटा, त्याच्या कहाण्या आहेत वाल्मिकीने लिहिलेले फार छान छान कहाण्या आहेत, त्या दिग्दर्शकाने सर्वत्र शोध घेऊन महाकष्टाने शोधून काढला आणि ते कमालीचा गोड मुलगा की बार ईश्वरच त्याच्या रूपाने, तर शूटिंग झालं पुढे चालू राहिलं, करत करत रामायणातली वेळ आली की आता रावण आणि आता श्री लंका आणि आता राम रावण युद्ध, आता हे सगळं मी पण मध्ये वर्ष गेली खूप, आणि दिग्दर्शकाचं समाधान होईल असा काय त्याला काय रावण मिळत नव्हतं, की त्या रावणाच्या व्यक्तिमत्वात पाहिजे ना त्याच्या की तो राक्षस आहे, राक्षसी वृत्तीचा आहे असा काय त्याला मिळत नव्हता, खूप वर्ष गेली म्हणे,
आणि त्याला ते सरकारी संपर्कामुळे कळलं की आता राज्यातला एक फार मोठा दरोडेखोर पकडला गेलाय, लवकरच त्याला फासावर पण लटकवलं जाणार. पण त्याची अशी तो सणसणीत उंच जबरदस्त मसल असलेला आणि नुसतं त्याच्याकडे पाहून भीती वाटेल अशा सगळ्याच्या, तर त्या दिग्दर्शकांनी सरकारची खास परवानगी काढली की रावणाचा रोल करायला तुम्ही काय कैद्याला घेऊन या, पण ह्याचे रावणाचा रोल करायला मला हा द्या. त्याच्यापर्यंत पोहोचले आणि हा दिग्दर्शक त्याच्याशी बोलला की असं असं तो दरोडेखोर ज्यांनी खूप हत्याही केलेल्या होत्या बसल्या जागी ढसढसा रडायला लागला. या दिग्दर्शकाला कळेच ना की आता मी याला सिनेमात काम कर म्हणून आणि नंतर तुझी काय व्हायची ती फाशी होईल, पण हा रडायला कसा करता लागलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की बऱ्याच वर्षांपूर्वी जे तुम्ही शूटिंग केलं त्यातला छोटा राम मीच. आता बघता बघता त्या रामाचं रावणात रूपांतर झालं. कसं झालं? राक्षस झाला कसा झाला? आणि त्याला ढसढस रडूच त्याला. आम्ही लहानपणी शाळेत असताना आम्हाला एक फार छान गोष्ट होती, तिचं नाव येशाची गोष्ट असंच नव्हतं, तर तो येशा म्हणजे नाव यशवंत आहे, तो मोठा दरोडेखोर आणि महाकष्टाने पकडला जातो, शिक्षा होणारच आहे, फाशीच त्याला. तर ती पण ठोठावली होते. आता राज्यामध्ये त्याची दहशत एवढी प्रचंड असते की राजा ठरवतो की याला राजधानीमध्ये मध्ये अशी मोठी टेकडी आहे त्याच्यावर फासाव द्यायचा आणि असं रस्त्याने त्याला न्यायचा, हातापाय साखळदंड घातलेले रस्त्याने न्यायचा त्याला. लोकांना त्याला काय ते कोणी अंडी मारताय टोमॅटो मारताय जे शेजारी जवळस्थित ठोकण, त्याने एवढ्या लोकांना त्रास दिलेला होता की लोकांचा राग सगळा निघू दे वचक बसू दे असं राजाला. आणि मग त्याला त्या टेकडीवर न्यायचं, फासावर लटकवायचं. असं ठरलेल्या दिवशी त्याला ते गर्दीतलं नेलं टेकडीवर गेले. कायद्यातली व्यवस्था आहे की फासावर जाण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारतात, विचारतात, जुन्या काळात पण होती, आता तर कायदे त्याला विचारलं. तर तो ज्याच्या हातनं 100 पेक्षा जास्ती दरोडे म्हणजे मर्डर झालेली होते खून, तो म्हणतो की तिकडे खाली गर्दीत माझी आई आहे आणि मला तिला भेटायचं. तो फाशी देणाऱ्याचं सुद्धा काळी झालं लटकन की काय वेळ आली आहे बघा तुम्ही, ते आता जो जातोय फाशी तो ते, आणि तरी शेवटची इच्छा काय, तो मला अमुक खायला द्या म्हणत नाही, मला तमुक सिनेमा पाहायचा म्हणत नाही, काही तो म्हणतो माझी आई तिथे तिला मला भेटायचं. तर मग राजाचे शिपाई त्याला आईपाशी घेऊन आले. आईवर पण माऊलीवर पण वेळ काय की आपला मुलगा घ्यायची तिथे. ते आम्ही आता आज जे आलो तिथे बाहेर मला वाटते काही जणांचे नातेवाईक बाहेर होते, माझ्या काळी झालंच होतं हे सांगतो मी तुम्हाला की त्यांना तिकडे नातेवाईक आणि वेळ काय तर आपले कोणतरी जवळचे सगळे सरे माणसंच आहेत ना असं. तर तसे हे की आता ते आईवर पण ही वेळ आणि तरी हा म्हणतो मला आईला भेटायचं. तर राजाचे शिपाई घेऊन गेले. त्यांनी आईच्या कानात काहीतरी बोलतोय असं करत चावा घेतला आईच्या कानाचा कडकडून. चावा म्हणजे कान तुटला आईचा, एवढा रक्त भळभळा व्हायला लागलं, ती आई ओरडायला लागली त्याचे. त्या राजाच्या शिपाईने त्याला बाजूला घेतला, तुडव तुडव तुडवला त्याला आणि चापकाने फोडत पुन्हा त्या टेकडीवर घेत त्याला विचारत होते की तू एवढा कसा राक्षस तू. शेवटची इच्छा म्हणून म्हणतो मला आईच्या कानाचा म्हणजे आईला बोलायचंय आणि तू हे केलंस. तर तो त्या फासावर जाताना तो सांगतो की मला लहानपणापासून वडील नाही, सगळं सांभाळलं आईनेच. आई 4 घरी भांडी घासायची आणि मला शाळेत घातलेलं होतं. एक दिवशी शाळेत लहान अगदी पहिली दुसरीच असेल शाळेत, एक दिवशी घरी येताना दप्तरमध्ये कंपास बॉक्स कुठल्या तरी दुसऱ्या मुलाची होती. तर पालक पाहतातच घरी आलो की पालक मुलांचं दप्तर तपासतात किंवा कधी शाळेतनं काही नोटीस आलेली असते, गृहपाठ असतो. तर त्याच्या आईने ते तपासताना तिला लक्षात आलं कंपास बॉक्स होती, आईने ती काढून बाजूला ठेवली, पोराला पोटाशी धरलं आणि सांगितलं उद्या कोणी विचारलं तर सांगू नको बरं का. आणि तो म्हणतो मला लहान आई हे माझं सर्वस्व, बस मला एवढं कळलं की जे करण्याने आपली आई खुश होते. पहिली कंपास बॉक्स दप्तरात चुकून आली होती. आता दुसऱ्या दिवशीपासून मायलेकांचाच खेळ चालू झाला की रोज घरी आला की आईच विचारते आज काय आणलंस. मग कोणाची पेन्सिल आण, कोणाचं पेन आण, कोण करत करत चोरीचं करिअर चालू झालं. मग कधीतरी ती चोरी करताना कोणतरी आडवा आला तिथला आणि ते बेभानून हातातली कुऱ्हाड फिरवली, त्या नादा त्याचा मुर्दा पडला. मग आता मग 1 पडला काय आणि 100 पडला काय, शिक्षा पकडलो गेलो तो. बघता बघता त्याचं दरोडेखोरात रूपांतर झालं. हा येशा म्हणतो आणि त्यावर गोष्ट संपते, हे सांगतो मी मूळची गोष्ट की हा येशा म्हणतो लहानपणी दप्तरात चुकून पहिली कंपास बॉक्स आली होती, तेव्हाच जर आईने सांगितलं असतं
की उद्या सांग वर्गात सांग माझ्या दप्तरात कोणाची तरी आली तर हा सगळा रस्ता माझा टळला असता. मूळची गोष्ट त्यावर संपते. पण पुढे जे आयुष्य मीही जगत गेलो आणि मला असं वाटतं की थोडं थोडं कळत गेलं. माझा अजूनही दावा नाही आपल्याला काय फार आयुष्य कळलंय असं, पण जे थोडंसं कळलंय त्याच्यात मलाही असं वाटलं की यशाला हे म्हणण्याचा आता हक्क नाही. त्याचं वाक्य बरोबर आहे की मला आईने जर त्याच वेळी सांगितलं असतं तर, पण बाबा रे केव्हा तरी तू मोठा झाला असत आणि तुला त्या चोरीच्या करिअरमध्ये केव्हा तरी तर तुला कळलं ना की आपण करतो ते चूक आहे. का नाही थांबलास त्यावेळेस? का नाही परत आलास वाटेवर? मी सांगतो जुन्या काळापासून आजच्याही कायद्यात व्यवस्था आहे की आपल्या हातनं दुर्दैवाने खरंच कोणातनं काही घडलं आणि त्यांनी खरंच काही कबुली दिली तर कायदा पण त्याचा अनुकूल विचार करतो, सौम्य विचार करतो. एवढंच नाही तर ज्यासाठी मी म्हणालो की रिफॉर्म की माणूस बदलू शकतो. अरे हे नुसती शिक्षा नाही तुला, तर तू बदलू शकतोस, तू स्वतःला नव्याने घडवू शकतोस आणि सन्माननीय एक माणूस म्हणून तू पुन्हा जगू शकतोस. तर तुला जेव्हा कळलं यशाला हे माझी भर आहे पुढची पाठ्यपुस्तकातली मूळची गोष्ट तिथे संपते जिथे तो सांगतो की आईने जर लहानपणी सांगितलं असतं की कंपास बॉक्स उद्या परत कर तर माझ्या जीवनाला हे लागलं नसतं, जीवनाला ही वाट मिळाली नसती. त्याचं वाक्य पूर्ण खरं नाही. पण माणूस केव्हाही बदलू शकतो. इथे ग्रंथालय असणारच आहे आणि तुमच्यातले काही जण वाचत असणार आहात. मी वाचलं सुद्धा तिथे की ग्रंथ वाचन असं वाक्य आहे. तिथे एक फार मोठा फ्रेंच आहे, गोष्ट फ्रेंच आहे पण त्याचं मराठी भाषांतर आहे. काही जण इंग्लिशही वाचतात. कादंबरीचं नाव आहे पॅपिलॉन. आपण त्याचा भारतीय उच्चार पॅपिलॉन करतो, फ्रेंच उच्चार पॅपियॉ असा होतो. तो हा हेनरी शॅरिये नावाचा फ्रान्स मधला अट्टल तरुणेखोर अट्टल. आणि त्यांनी काय गुन्हा केला नाही याचं काही राहिलेलंच नव्हतं. तो ड्रगच्या व्यापारात होता, तिकडच्या वेस्टच्या व्यवसायात चालवण्यात होता. त्याने चिकार सांगून मर्डर होते, सुपारी देऊन, म्हणजे चुकून घडलेले पण नाही, असा अट्टलच दरोडे. पण तो एवढा तज्ञ की सापायचाच नाही कायद्यात तरी. मग फ्रेंच पोलिसने एक दिवशी त्याच्या पूर्ण कुभांड रचून कम्प्लीट खोटी केस, त्यात काही तथ्यच नव्हतं अशी केली. काय कागदपत्र आधी सगळी तयार ठेवली, सगळं कोर्टामध्ये सगळं सिद्ध झालं, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांनी तुरुंगात निसटण्याचे अनेकदा प्रयत्न केले, त्याच्यात तो पकडला पण गेला. आणि पुढे एका प्रयत्नाच्या वेळी तो यशस्वी झाला, तरी सुद्धा तो बाहेर पडल्यानंतरच्या काही काळाने आपण परत आला. सांगितलं मला माझी शिक्षा भोगायची. तो म्हणाला की आता मला कळलंय की मी स्वतःला बदलू शकतो. आणि मूळचा फ्रेंच अट्टल दरोडेखोर मर्डर सकट केलेला आणि एका दुसरा नाही अनेक मर्डर्स तो बघता बघता बदलत गेला. हेनरी शॅरी आता काही काळापूर्वी गेला 88 वर्षाचा होऊन, तो दक्षिण अमेरिकेतल्या एका देशात राहत होता. पुढे त्याचं यथावकाश लग्न आहे, त्याला मुलं बाळ आहे. आपला बाप काय त्यांना माहिती आहे, पण तो बदलला पण पुढे, सुधारला पण पुढे, बदलू शकतो माणूस. तुमच्याशी बोलायला माझ्यापाशी जाईल दोनच मिनिटं असतील ना, काही कारणाने की खूप उशीर तरी झाला किंवा माझ्या प्रकृतीमुळे. समजा जाधव साहेब मोडक साहेब म्हणाले असते की थोडं वेळेचं पाहता, जरा 2-5 मिनिटात सांगा, तर मी तुम्हाला शेवटचे दोन सांगतो. एवढंच सांगितलं असतं उन्हाळ्या असतो काही उरलेला वेळ विचार करा आपापला. कारण की आपल्या भारतातली सगळ्यात महान कहाणीच म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होतो. तो वाल्या पण दरोडेखोर आहे किंवा काहीतरी. आणि हे जंगल माझं आहे आणि इथनं जाणाऱ्या प्रत्येकाला मी अडवतो आणि सांगतो काढ तुझ्याकडचे सगळे सोने चांदी दागिने. आणि तरी म्हणून पुरावा शिल्लक राहून म्हणून ते घेतलं तरी मारूनच टाकतो. असे 7 रांजण भरलेले की एका माणसाला मारलं की एक खडा रांजणात टाकायचा, असे 7. एक दिवशी त्याच्या वाटेवर नारद मुनी येतात आपले, तोंडामध्ये ईश्वराचं नाव काय. आणि हा वाल्या त्यांना म्हणतो सगळं टाक काय तुझ्यापाशी येत आहे, मरायला तयार हो. तर नारद मुनी सांगतात माझ्यापाशी काही नाहीच येत आहे, लुटायचे ते लूट मला, पण मी तुला विचारतोय की तू हे काय करतोयस, कळतंय का तुला आणि कुठे कोणाकरता करतोयस. तर वाल्या म्हणाला की बायका मुलं मला त्यांना सांभाळायचं आहे तर मी त्यांच्याकरता करतोय. नारद मुनी म्हणाले की तू हे पाप करतोयस, माहितीये का त्यांना की तुझ्या डोक्यावर एवढ्यांचे पाप आहे. वाल्याला आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी असा भेटला की जो घाबरत नव्हता, समोर मृत्यू दिसतोय आणि हा भयंकर वाल्या तो कुऱ्हाड घेऊन सांगतो मारून टाकणार आहे तुला, तरी तो त्यालाच प्रश्न विचारतो म्हणते. तर नारद मुनी म्हणाले की तू ज्या बायका मुलांच्या करताय करतोयस म्हणते, तुझ्या पापात सहभागी आहेत का विचार ना त्यांना जाऊन. ते म्हणाले मी थांबतो इथे, जात नाही कुठे, हवा असेल तर मला झाडाला बांधून घाल, पण जा तुझ्या बायका मुलांना विचारली. त्या मुनीचे ऋषीचे शब्द पुरले जाणीव, हा सदसद विवेक बुद्धी जागी व्हाय, हा परत आला आणि विचारला आपल्या बायका मुलांना. आता ते बायका मुलं पण त्या काळात येऊ
मला आजकाल त्याची पण खात्री नाही बरं का. आजकाल उलट होता बायकोच म्हणणार की ते एवढे पैसे कमवून घरात आणतं तुला घरात ठेवते नाही तर होत चालतात. त्याच्या शेजारच्या घरात कलर टीव्ही आहे तो मोठा 64 इंच आहे त्याची बायको शिफॉन आणि जॉर्जेटची साडी घालते मला तू खादी नेसाल सांगतो का दुसरा नवरा करते मी. पण निदान ज्या काळातली गोष्ट आहे त्या काळात त्याची बायको म्हणाली की अहो ते पाप तुम्ही करता आम्ही कसे सहभागी त्याच्यात आम्ही काय मर्डर करा सांगितलं का तुम्हाला पाप तुम्ही. त्याला धक्का बसला त्याचा आणि माणसाच्या मुर्दे पाडताना त्याला कशाची फिकीर नव्हती पण तो परत आला नारद मुनींच्या पाया पडला म्हणजे आता मला कळलंय माझ्यातनं पण मला आता वाचवायत ना मला म्हणून आणि एवढी माझ्यातनं पाप घडलेली आहेत तर मी कसा काय बदलू. तर नारद मुनी त्याला म्हणाले की बदलू शकतो आणि याची देही याची डोळाच बदलू शकतो. तर ते म्हणाले प्रभू श्रीरामाच्या नावाचा जप कर. तर हा बसला हा म्हणतो ह्याला राम शब्द बोलायची सवय कुठे आहे ना. त्याच्या तोंडून बाहेर पडलं मरा कारण समोर जो येईल त्याला काय म्हणायचंय मरा त्यामुळे मरा. तर तो रामाचं नाव घ्यायचा प्रयत्न करतोय ते निघाला त्याच्या तोंडून. तो नारद मुनीला शरण जाऊन म्हणाला की होत नाहीये माझ्याच्याने माझ्या तोंडून मराच. नारद मुनी मी त्याला सांगितलं की मनात राम ठेव येत असेल तोंडातून उच्चार मरा तर कर ना मरा पण मरा म्हणताना तुझ्या मनात राम पाहिजे पण तू मरा. त्याने सुरू केलं की मनात आहे प्रभू श्रीराम पण म्हणतोय मरा 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 राम 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 कधी झालं त्याच्या त्याला कळलं. बघता बघता वाल्याचा आपल्या भारतीय संस्कृतीतला महान कवी की ज्याला आद्य कवी म्हणतात आपण सगळे वंदन करतो त्याला आपण करतो मी सुद्धा करतो की त्याला वंदन करतो. गुरु पौर्णिमा असेल तर आपले व्यासमुनी आपल्या वाल्मिकी झालेले आदि कवी बदलू शकतो माणूस. आणि ही कुठली तरी केवळ जुनी गोष्ट सांगतोय असं तुम्ही समजू नका. या आपल्या भारतात दिल्लीचा तिहार जेल हा एके वेळपर्यंत समजला जायचा नरक पृथ्वीवरचा नरक आणि दुनियावरची सगळी घाण तिथं होती. सगळ्या सगळे गैरधंदे आणि सगळं गैर तिथे चालायचं. तर किरण बेदींना भारत सरकारने तिथं आयजी प्रिझन्स म्हणून पाठवलं. ते काय फार प्रेमाने पाठवलेलं नव्हतं. किरण बेदींना खूप प्रसिद्धी मिळालेली होती त्यांना मेगासेस येते ह्या कामाचं मिळालं पुढे अर्थात पण नाव मोठं झालं होतं वगैरे वगैरे. एक प्रकारे पनिशमेंट तिथं फार स्वतःला शाणी समजते का तिकडं आयजी प्रिझन्स. किरण बेदींना तुरुंगात पाठवलं झालं. किरण बेदींनी ते तिहार जेलचं प्रशासन चालवताना असं काम करून दाखवलं की एका बाजूला आता जग म्हणत जग की जेल ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय पद्धतीने तर जगात बोललं जातं की किरण बेदींनी तिहार जेलमध्ये काय केलं ते जाऊन तुम्ही पहा. आज एका बाजूला तुमच्यात असण्यात मला आनंद आहे की ते किरण बेदींनीच केलं असं नाही इकडे बसलेल्या सगळ्यांनी सुद्धा केलं. म्हणून किरण बेदींची माझी छान दोस्ती आहे त्यामुळे त्यांनी तिहार जेलमध्ये हे सगळं घडवलं त्याच्यावरचं एक पुस्तक मूळचं इंग्लिश आणि त्याचं मराठी भाषांतर पण आहे मूळ त्याचं माझ्या हस्ते झालं प्रकाशन. मग मी सन्मान मानतो त्याला. किरण बेदींच्या मूळच्या त्या इंग्लिश पुस्तकाचं नाव आहे इट्स ऑलवेज पॉसिबल. इट्स ऑलवेज पॉसिबल. तर इट्स ऑलवेज पॉसिबल म्हणजे आपण जीवन बदलू शकतो शक्य आहे आणि इथून पुढे सुद्धा ते बदलून चांगलं घडवता येतात अशा किरण बेदींनी तिहार जेलमध्ये केलेल्या तिथं मांडल्या त्यांनी. मला इतका आता येतानाही सर जाधव साहेब खूप तळमळीने सांगत होते मला काय काय करतो. तर ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं झाली मग म्हणाले कोणाला तरी विचारलं कैद्यांपैकी की ऐकले का आधी ज्ञानेश्वरी तर तो एक जण म्हणाला की आधी ऐकली असती तर इथे यायची वेळ कशा झाली असती. सुधीरनी त्यांना विचारलं तर इथे यायची वेळ कशा झाली असती तर तिकडे किरण बेदींनी तिहार जेलमध्ये सगळ्या कैद्यांना ध्यानधारणा शिकवली योग आणि ध्यान. त्याचे बुद्धांनी दिलेला वारसा म्हणजे विपश्यना आहे तर किरण बेदींनी त्यांना सगळ्यांना विपश्यना शिकवलं. तर फार मर्डर हातनं झालेले कैदी पण पत्रकार किंवा इतरांशी बोलताना म्हणाले माझ्यातनं मर्डर झाला बरं. आधी ऐकणाऱ्याला वाटलं की म्हणजे हा दुष्टच आहे हा मर्डर झाला कोण म्हणते हा म्हणतो मर्डर झाला बरं झालं. तर ते म्हणून त्यांनी पत्रकार विचारतोय की काय असं का म्हणतोय तर तो म्हणाला की ते माझ्यातनं मर्डर झाला म्हणून इथे आलो म्हणून मला ही विपश्यना शिकायची वेळ आली आता माझ्या आयुष्याला कुठल्या कुठे पोहोचायची उंची सुद्धा मला मिळाली. इट्स ऑलवेज पॉसिबल. जीवन बदलता येतं तसं पण तुम्हा सर्वांचं बदलो अशी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज थांबतो.